तर आज उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दसरा मेळावे पार पडले यावेळी एकमेकांवर जहरी अशी टीका करण्यात आली तर दरम्यान आता आपण बी सीच्या ठिकाणी जाणार आहोत इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दसरा मेळावा पार पडला त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रामनाथ तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांचं हे दसरा मेळाव्यातलं भाषण कसं वाटलं त्यांची प्रतिक्रिया काय अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वा तास भाषण केलेलं आहे हिंदुत्वाचा नारा त्यांनी दिलेला आहे आणि त्या हिंदुत्वाच्या नार्यानंतर शिंदे गटाचे जे समर्थक जे शिवसैनिक आहेत त्यांच्यामध्ये नवा उत्साह देखील पाहायला मिळतोय सभा संपलेली आहे आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं भाषण देखील आपल्याला पाहायला मिळालं एकनाथ शिंदेचं आहे कसं वाटलं तुम्हाला आणि काय तुम्ही आता या भाषणातून घेऊन सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब यांच्या भाषणामध्ये गेल्या दहा वर्षाखाली धार राहिलेली नाही आणि त्यांच्या हिंदुत्वावर आमच्या तमाम शिवसैनिकाचा भरोसा राहिलेला नाही आणि जे हिंदुत्वाचं खरं काम करत आहेत सन्मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथरावजी साहेब हेच काम करत आहेत आणि खरोखर तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात मदत करतात कुठली मदत असो जाती भेदाच्या पलीकडं जाऊन मदत करतात हिंदुत्वाचा तर त्यांच्यासारखा दुसरं पुण्य नाही सुद्धा सध्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा हिंदुत्वादी माणूस म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी साहेब भाजपासोबत भा गेल्यानंतर वेगवेगळी टीका त्यांच्यासोबत होत होती त्याचं खच्चीकरण त्याच्या वेगळ्या पद्धतीचं स्पष्टीकरण आज एकनाथ शिंदे देताना पाहायला मिळाले याकडे तुम्ही स्वतः कसं पाहताय त्यांनी स्पष्टीकरण एकदम बरोबर दिलं आहे कारण भाजपासोबत पहिल्यापासूनची होती ती नैसर्गिक भीती होती त्यामुळे त्यांनी त्याच्याबरोबर जाणं एकदम योग्य केलं आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राला काही प्रकारचं व्हिजन पण त्यांच्या भाषणामध्ये झालं की त्यांनी व्हिजन व नोकऱ्या त्याचसोबत मुंबईचे रस्ते सिमेंटीकरण करणं आणि बरेचसे जी कामं आहेत महाराष्ट्राच्या जनतेला जी हवं आहे ते कामं काम करण्याची शैली जी आहे त्यांनी या ठिकाणी सांगितली आणि ते पहाटे तीन तीन वाजेपर्यंत कारण आम्ही स्वतः बरेचसे शिवसैनिक बघतो की आम्ही त्यांच्या ठाण्याला असेल किंवा कुठेही जरी भेटायला गेलो तर तीन तीन चार चार वाजता आम्ही त्यांना भेटलो सीएम झाल्यानंतर सुद्धा तीन वाजता भेटतोय म्हणून सर्व शिवसैनिकांची आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेची त्यांच्याकडे खूप अपेक्षा आहे आजच्या भाषणामध्ये त्यांचं भाषण अतिशय सर्व सर्व सर्वगुण संपन्न होतं की जे त्यांनी टीकेला कुठल्या असेल तर त्याला अतिशय योग्य भाषेमध्ये ते दे दे उत्तर दिलेलं आहे आणि खरोखरच महाराष्ट्रातून जन महाराष्ट्रातील जनतेला आता अजून अपेक्षा वाढल्या आहेत की हे एकदम अतिशय लोकाभिमुख अशा प्रकारचं काम शिंदेसाहेब करतील याची सर्वांना एकदम आता हे झालेली आहे आणि एक नव तर हे सगळेच कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातून प्रभावित झाल्याचं पाहायला मिळते धन्यवाद कार्यकर्त्यांशी संवाद साध